पाहायला मिळतील. आदरणीय दीपक जी सुतार यांना विनंती असेल की यावं आपण तिथे मंचावर, आपल्याला विनंती असेल या आपण त्वरित. दीपक जी सुतार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं आपण मंचावर. तसेच आपण पाहतो जमलेल्या सर्व पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचे, अतिथी मंचावर बसल्या सर्व मान्यवरांचे, घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मी लवेश दिघे मोरबे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दुपारच्या सत्राला सुरुवात होते. कडाक्याच्या उन्हामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला असेल लिव्हे आणि दुसऱ्या साईडला फाईट करेल चिंचतवाडी. नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले चिंचतवाडी संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, निवृत्ती आणि विशाल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर रोहन पिवंत षटक हजलताना रोहन पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. चार षटकाचा खरतर सामना आहे. चार षटकामध्ये 40-45 धावा येतील का, कारण की खेळपट्टीचा विचार केल्यानंतर आतापर्यंत उमेश सर लो स्कोर बरेचसे आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच गोलंदाजाला साजेची अशी असलेली गोलंदाजी. चेंडू पीच झाल्यानंतर अतिशय खोलवर चेंडू राहत आहेत. उचले घेणारे चेंडू कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये पाहूया खेळपट्टी रंग बदलेल का, कोणत्या प्रकारे खेळ राहील हे देखील येणारे वेळकाळ सांगून जाईल. पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्कवर रोहन तयार. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण स्ट्रॉम वादळ थोडंसं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर रोहन तयार. पहिला षटक प्रगती पथावर असताना पिवंत षटक हातलतोय. पंतांच्या डाव्या शूज ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिला चेंडू पहा, मी म्हटलं होतं पहिला चेंडू सुरू एक लाईन लेन चेंडू पीच झाल्यानंतर उमेश सर पहा या मॅचमध्ये देखील चेंडू खोलवर राहतोय. कुठेतरी नक्कीच गोलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कोणताही संपर्क नाही. पहिला चेंडू डॉट फेकला जाईल. निर्धाव चेंडू जे होईल सांगता ओव्हर द विकेट गोलंदाज कुणाल, माफ करा गोलंदाज रोहन तयार. आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट फेकला जाईल. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज गोलंदाज फलंदाज निवृत्ती तयार. निवृत्ती टू रोहन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 45 रोहन तयार. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्याला पिक केलाय. स्वीट साऊंड मिड ऑफ द बॅट गेंद सीधा तारामंडल में 6 रनों के लिए सिक्सर. आला मिळाला. जसा रडार मध्ये चेंडू आला निवृत्तीच्या तसा फेकून दिला पहा लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमापार 6 रन. धावसंख्या 6, धावसंख्येचा श्री गणेशा. हाफ टॅकल होता, नक्कीच चांगला फटका लागवायचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, शॉर्ट कव्हरच्या दिशेने खरं तर मारण्याचा प्रयत्न या चेंडून मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 7 या आकडेवर. चतुर्थ चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोहन तयार. आता नॉन स्ट्राईकला असलेला खेळाडू विशाल आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज विशाल पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. लेफ्ट हँड राईट हँड बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जाईल पहा. आपण पाहतोय बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने एक डीपमध्ये खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतो. आणि लॉंग अपला एक 38 सर्कलच्या बाहेर कल्पेश 26 जर्सी नंबर आपण पाहतोय. रोहन तयार. डावकुरा फलंदाज फलंदाजी मार्कवर विशाल देखील फलंदाजीसाठी. इथे पहा चांगली लाईन लेन, अचूक गोलंदाजी. थोडासा पुढे चेंडू टाकला होता. नक्कीच मोठा फटका लगवायचा प्रयत्नामध्ये डॉट चेंडू खेळला जातोय. इथे डॉट चेंडू जे होईल सांगता. पहिला षटक प्रगती पथावर असताना रोहन षटकार मारल्यानंतर पहा चांगलं कमबॅक करून देतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 7 आकडेवर. धावसंख्या 7. आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2024 हे दमदार चषक कमिटीचा विचार केला तर आदरणीय संदेश शिरवले अध्यक्ष आपल्याला नक्कीच मंचावर पाहायला मिळतील. तसेच प्रदीप पास्ते, संदेशजी उपाले असेल, कृष्णादादा शिरवले असतील उपसचिव, तसेच विशाल शिरवले या सर्व कमिटींचं आपण करूया हार्दिक स्वागत. चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 360 मैदान, मोठे मोठे शृंखला या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळत असतात. डावकुरा फलंदाज मिस टायमिंग स्ट्रोक अँड ब्रिलियंटली टेकन बॅट्समन विशाल बॅक टू द डगआउट. येस डीजे.
बघा फलंदाज विशाल गोल्डन डक चा शिखर माघारी परतलाय. आता इनॅट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर येणारा सिद्धेश पवया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो भारतीय संघाकडून विराट कोहली हा तीन क्रमांकावर येत असतो नियमितपणे. चांगली खेळी देखील पाहायला मिळत असते. आता आपण पाहतोय टीम शिवशंभो निवे या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू सिद्धेश कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना शिवशंभो निवे संघ धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक असताना इथे पहा पुन्हा एकदा ऑप्शिकला शपल होऊन डीप स्क्विलेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सिद्धेशचा असफल ठरला. पंतांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. टॉस खरं तर इथं जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना चिंचाटवाडी संघ अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण गोलंदाजी केली आपल्याला पाहायला मिळाली. निवे संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा एक गडी बाद धावसंख्या 7 आकड्यावर. एस डी सात धावा खर्च केल्या. आता नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवर कल्पेश तयार. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना निवे संघ 7 आकड्यावर एक गडी बाद. सुरुवात इतकी चमकदार राहिली नाही, परंतु येणारे तीन षटक आहेत. तीन षटकामध्ये मोठे फटके येणं तितकंच गरजेचं राहील, कारण की पहिल्या फेरीतील पहिली लढत यामध्ये सुसंगत जो जिंकेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल होईल, यात काय तील मात्र शंका नाही आहे. आता मात्र नक्कीच पाच फिल्डर त्याच्या सर्कलच्या बाहेर असतील. पहिलं षटक अतिशय दर्जेदार राहिलं. नक्की चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. सात धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कल्पेश तयार. उर्ध विकेट कल्पेश तयार गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक घेऊन आलाय. कोणत्या प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहणं गरजेचं. पहिला चेंडू हलक्या त्याने खरं तर चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल सरळ स्वीपर कवरच्या दिशेने, त्यामुळे चेंडूवर मिळतील दोन धावा. थोडंसं लेझी क्रिकेट इथं पाहायला मिळालं. खरं तर हलक्या तर खेळून चेंडू काढला होता. एक धाव सरजित्या पूर्ण केली गेली होते आणि त्यानंतर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. दोन धावेने धावफलक पुढे. धावफलक 9 आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार केत कल्पेश. इधवा पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एका दुख्या धावेला नक्कीच प्राधान्य दिलं जात आहे इथं टीम आपण पाहतो निवे संघाकडून. धावसंख्या एका धाव्याने धावसंख्या परत पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 आकड्यावर एक गडी बाद. अतिशय शांत पद्धतीचा क्रिकेट, शांतमय सुरुवात करून देताना निवे संघ आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील पहिली लढत डी ग्रुपमधील हा सामना आपण पाहतोय. निवे विपक्ष चिंचाटवाडी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि क्षेत्ररक्षण करत असताना चांगली गोलंदाजी राहिले गेले चिंचाटवाडी संघाची. गोलंदाज कल्पेश तयार पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा टॅपिंग फटका इथं पाहायला मिळाला. लॉंग अपला खेळाडू तैनात. दुसरी धावचा प्रयत्न केला जाईल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये धावचीतच्या स्वरूपात दुसरा दे धक्का फलंदाज इथून तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद एस डी जे. दुसऱ्या विकेटचं इथं पतन होतंय. सलामीवीर निवृत्ती धावचीच्या स्वरूपात खरं तर बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता जाताना पाहायला मिळेल. मच्छिंद्र पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. इनॅट क्रमांक 4 क्रमांकावर मच्छिंद्र आलाय. सूर्यकुमार स्टाईलच्या फटके आपल्याला इथं मारावे लागतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो टी ट्वेंटीमध्ये 4 क्रमांकावर सूर्यकुमार यादव येताना पाहायला मिळतो. त्याचप्रकारे फलंदाजी करावी लागेल निवे संघांकडून, कारण की दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कल्पेश देखील एक चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकातला चतुर्थ चेंडू टाकण्यासाठी मला वाटतं तयार असेल गोलंदाज कल्पेश.
पण त्यांच्या खरं तर डाव्या इष्टातून गोलंदाजी करत असताना ओवर द विकेट गोलंदाज तयार कल्पेश टू नवीन मच्छिंद्र मैदानाच्या आतमध्ये। ऑप्शनचा शपलून मारण्याचा प्रयत्न सुरेख फटका देखना फटका जेलची नामी संधी नक्कीच लेग स्लिपला सोडलाय जेल आणि जीवनदान मिळलं जातं इथं मच्छिंद्रला या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव परत सिद्धेशला इथं जीवनदान मिळत आहे धाव संख्या एक ने पुढे जाईल धाव संख्या आपण जाऊन पोहोचते बारा या आकड्यावर दुसरा षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश गोलंदाजी मार्कवर आता इन ऍक्शन मध्ये मच्छिंद्र आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक मच्छिंद्र टू कल्पेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार इथे पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम आपण पाहतोय निवे संघाकडून मोठे फटके कुठेतरी लगावले जात नाहीयेत कारण की चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाजी मार्कवर चिंचवडे संघाकडून कल्पेश दुसरा षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय प्रेशर क्रिएट केला जातोय फलंदाजांवरती मोठे फटके कुठेतरी लगावले जात नाहीयेत आणि मोठे फटके येणं तितकंच अनिवार्य असेल टीम निवे संघाकडून। आता मात्र पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पंतांचा इशारा तो निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागलेत टीम आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना शुभ शंभव निवे संघ जाऊन पोहोचलाय दोन गडी बाद बारा। चला स्पीडअप करायचं आहे आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने आपल्याला बॅलन्स आहेत याच्याकडे लक्ष असू द्या। दोन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर शिव शंभो निवे संघ जाऊन पोहोचलाय बारा आकड्यावर दोन गडी बाद। आता शेवटचे बारा चेंडू शिल्लक असतील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशुतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पहा चार षटकाचा सामना आहे धाव संख्या बारा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल चिंचाटवाडी संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना निराशजनक फलंदाजी राहिली टीम निवे संघाची परंतु अजून बारा चेंडू शिल्लक आहेत बारा चेंडूमध्ये मोठे फटके येणं तितकंच गरजेचं राहील निवे संघाकडून। आता आशुतोष गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांगे कोटेतील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज ओव्हर द विकेट सज्ज होतोय गोलंदाज आशुतोष पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका देख ना फटका झेलची संधी पहा दोन खेळाडूंमध्ये तू घेऊ का मी घेऊ असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू इथं फरार होतोय चेंडू जाईल सरळ सीमा पार मिळेगा या चौकाचा रन। आपण पाहतोय आशुतोषवर आता हल्ला बोल केला जातोय खरं तर चांगला चेंडू हाताळला होता आशुतोषने त्यावर मोठा प्रहार केला जेलची संधी होती मात्र जेल सुटला गेला ओव्हर द विकेट नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय चांगला चेंडू सफर केलाय ब्लॉक होल पद्धत चेंडू इथं टाकला जातोय आता मात्र चांगला कमबॅक करून देताना आशुतोष टीम चिंचवडी संघाकडून। तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्कवर अतिशय आशुतोष आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता त्यानंतर ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकलाय आशुतोषने पुढील चेंडू टाकण्यासाठी आशुतोष तयार ओव्हर द विकेट इथे पहा चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने इथे पहा थोडस लेझी क्रिकेट मी म्हणेल कृष्णदादा इथं पाहायला मिळतंय टीम चिंचवडे संघाकडून इथे देखील सुटी धाव मच नीडेड रन्स इथं पाहायला मिळत आहेत पण आताच्या धावा किती असतील या चेंडूवर दोन माफ करा तीन धावा क्वालिटी क्रिकेट इथं पाहायला मिळतंय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून तीन धावेचा प्रयत्न
तीन धाब्याने धाव फलक पुढे जात आहे. धाव फलकावर धावा 19 19 धावा अतिशय छोट्या धावा घेतल्या जात आहेत. लेझी क्रिकेट इथं थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं आहे. टीम वाबे चिंचतवाडी संघाकडून जिथे एक धाव मिळते ना तिथं डबल धावीला कन्वर्ट केलं जात आहे. जिथं दोन धावा असेल तिथं तिहेरी धावीला कन्वर्ट केलं जात आहे. असा खेळ मैदानाच्या आतमध्ये निवे विपक्ष चिंचतवाडी या दरम्यान चालू असलेले डी ग्रुपमधील पहिला सामना दुपारच्या 17 चालू झाले. दुपारच्या 17 कडाक्याच्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ. आशुतोष गोलंदाजी मार्कवर तयार. पुण्याला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर लगावला जातोय. स्टेट डाउन द ग्राउंड जेलची नामी संधी. इथे पहा पुन्हा एकदा जेल सुटला जातोय आणि याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि धावचीतच्या स्वरूपात फलंदाज इथून तंबूच्या आसऱ्याला. खरंतर सिद्धेशीत धावचीतच्या स्वरूपात इथं बाद झालाय. मोठा फटके खरंतर लगवले गेले होते. चौकार एक लगवला गेला होता सिद्धेच्या माध्यमातून. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 20 आपण पाहतोय. या इनिंग ब्रेक नंतर लगेचच पुढील सामना खेळला जाईल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. काळभैरव पाले विपक्ष वाबे गावटान या दरम्यान या इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल याच्याकडे दोन्ही संघ लक्ष असू द्या. पाले आणि गावटान या दरम्यान ही लढत असेल. तिसरा षटक आशुतोष गोलंदाजी मार्गवर चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. धावचीतच्या स्वरूपात खरं तर सिद्धेश बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला असेल तो ओमकार आणि आता स्ट्राईकला खेळतो आपण पाहतोय मच्छिंद्र. चला पहा सुवर्ण संध्या असेल षटकार हॅट्रिक साठी. पहा कृष्णादादा शिरवळे यांच्या माध्यमातून मच्छिंद्रसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज इथं दिलं जाईल. इथे पहा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन कमी जेलची नामी संधी आणि इथे पहा पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल आणि नक्कीच या चेंडूवर मिळतील दोन धावा. दोन धाव्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 धावा आपण पाहतोय. तीन गडी बाद टीम टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना शिव शंभो निभे संघ. चला इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. काळ भैरव पाली विपक्ष वाबे गावटान दोन्ही संघाच्या संघनकाला पहिला पुकार असेल. लगेचच यायचं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये. या इनिंग ब्रेक नंतर लगेचच धाव संख्या 22 तीन गडी बाद 22 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. ओवर द विकेट गोलंदाज इथे तयार आशुतोष. इथे पहा मोठा फटका प्रॉपर टायमिंग प्रॉपर फटका द पीस ऑफ आर्ट गेंद सीमा पार सिक्सर. पहा इथं षटकाची समाप्ती झाली. तीन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर शिवशंभर निवेसंघ जाऊन पोचलाय तीन गडी बाद 28-28 धावा चांगल्या स्थितीमध्ये. चला पंच कॅप मैदानाच्या आतमध्ये पहा. स्क्वेअर लेग पंच लक्ष असू द्या. नाही मेन पंच पहा कॅप तिथं मैदानाच्या आतमध्ये पडलेले डाव्या बाजूला पहा. पंचानं जी कॅप दिली ती पदार्पण करा कारण की कडाक्याचं ऊन चाललं मैदानाच्या आतमध्ये. पहा दुपारचं 17 डी ग्रुपमधील पहिली लढत आपण पाहतोय. शिवशंभो निवे आणि विपक्ष वाबे चिंचतवाडी या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला चिंचतवाडी संघाने आणि प्रथम आमंत्रित केला निवे संघाला. तीन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय. धाव संख्या 28-22 धावा. स्लॉगरचा षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
महेश गोलंदाजी मार्कवर आला आहे. पहिलाच चेंडूवर टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धाव फलक पुढे. धाव संख्या 29 आकड्यावर. तीन गडी बाद. मागील चेंडूवर खरंतर षटकार लगावला होता मच्छिंद्रने. या दोन चेंडूवर जर दोन षटकार आले ना तर कृष्णदादा शिरवळे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. इथे पहा मोठा फटका लगावला जातोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू जाण्या. दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल का? येस केला जाईल. परंतु धावची नक्कीच नामी संधी असेल. फेकी पहा अतिशय गच्चाळ राहिली. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. वन शॉट असेल आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये खरंतर एक धाव शॉर्ट काढली गेली. या चेंडूवर फक्त मिळेल एक धाव. एकेरी धावीने धाव फलक पुढे. धाव संख्या 30. हेच धावचीतच्या स्वरूपात खरंतर फलंदाज. कोणता निर्णय काय असेल लगेचच कळवा. फलंदाज बाद असेल की नॉट आउट असेल. चला पंचांनी रिव्ह्यू मागितला आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण इथं चेक करणार आहोत की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल की नाही. हे देखील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये इथं पाहिलं जात आहे. कृष्णदादा शिरवळे नक्कीच इथं निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. एट सिटीज नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल. तर स्लॉगवर तर शिटक करताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. महेश तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. मच्छिंद्र ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मच्छिंद्रच्या बॅटमधून आपण खरंतर पाहतोय. एक मोठा फटका लगवला होता. षटकार मारला होता. आता पहा कोणत्या प्रकारे फलंदाजी राहील. इथे पहा मोठा फटका लगवला होतोय. ऑन साईडला चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे जाईल का? पंचांचा इशारा येईल. यस इट इज आउट. फलंदाज बाद. मच्छिंद्रचे खेळ इथे संपुष्टात. चेक हॉल हॉल. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. ग्रुप डी मधील दुसरी मॅच देखील आपण पाहतोय. काळभैरव पाली विपक्ष वावे गावठाण. दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती करतो आपण टॉस का बॉक्स मध्ये या. चला मान्यवरांच्या शुभस्ते इथे टॉस केला जातोय. तर टॉस चला टेल इथे कॉर्ड आणि हेड इथे पडलाय आणि इथे मात्र टॉस मात्र इथे जिंकलाय. वावे गावठाण या संघाने इथे टॉस जिंकलाय. चला वावे गावठाण या संघाने आपला टॉस मात्र जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पहा एवढी चांगली सुसज्ज स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मत असणार आहे? कशा पद्धतीची स्पर्धा आहे? खूप छान नियोजन केलं आणि सर्व प्लेअरसाठी ग्राउंड पण छान उपलब्ध करून दिले. चला बेस्ट ऑफ लक असेल. चला नाणेफेक आपण हरलात. काळभैरव पाली हा संघ आहे. चला प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर कितपत धावावरती इथे काढण्यात यशस्वी व्हाल? नक्कीच सर. प्रथम मी कालिका माता क्रिकेट चषक 2024 उपलवाडी या कमिटीचा या आभार मानतो. खरोखर एक सुंदर असं मैदान आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि प्रथमच मला वाटतं मी गेल्या वर्षी देखील कळव्याला आलो होतो खेळायला, परंतु तिथल्या स्पर्धेपेक्षा हे मला खरोखर एक नंबर नियोजन वाटतं आहे आमच्या मंडळाचं. त्याचप्रमाणे मला वाटतं आम्हाला तर अपेक्षा होती की आम्ही बॅटिंगच करणार, पण चेसिंगसाठी त्यांना वावी गावठाणला देणार आहे. आणि आमची अपेक्षा की कमीत कमी आम्ही, कारण मी सकाळपासून मॅच बघतो आहे, तर 50 ते 55 धावाचं इथं टार्गेट ठेवायलाच पाहिजे समोरच्या संघासमोर. त्या हिशोबानं आम्ही आमची खेळी करणार आहे. त्याचप्रमाणे एकदा ह्या मंडळाचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. चला थँक्यू व्हेरी मच. आमच्या समालोचन कक्षाकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. चला जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
नक्की उमेश सर विचार केला ना या मैदानाचा, तर एक जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा मैदान आपण कमी प्रमाणात खरतर पाहतो. खरतर कालिका माता क्रिकेट चषक 2024 पूर्ण कमिटीचं खरतर कौतुक करावे लागेल. चांगलं आयोजन, भव्य आयोजन इथं पाहायला मिळत आहे. ट्रॉफीचा जर विचार केला उमेश सर, तर जबरदस्त ट्रॉफी इथं पाहायला मिळतात. बक्षीस 50,000 आणि ट्रॉफी पहा, इतकीशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. चार प्राईज इथं ठेवण्यात आलेले आहेत. प्रथम पारितोषिक आपण 50,000 पाहतो. द्वितीय या स्पर्धेचा विचार केला ना, तर खरं तर जसं पॅम्पलेट ग्रुपमध्ये सोडलं ना, तर 2 तासामध्ये खरं तर पूर्ण एंट्र्या फुल झाल्या होत्या. असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कालिका माता चषक आपण उपालेवाडी संघात आपण खरं तर कौतुक करावं लागेल. जबरदस्त आयोजन. चौथा षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये शांतमय क्रिकेट आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना निफे संघ आणि इथं थोडंसं लेझी क्रिकेट इथं पाहायला मिळतं. चिंचाटवाडी संघाचं आणि त्याचा फायदा इथं 2 फलंदाज घेतील. या 2 धाव्याने धाव फलक पुढे जात आहे. धाव फलक धावून पोहोचतोय 35. इथे बघा 5 धावांचा इशारा येतोय. पहिलं सत्र समाप्तीचा. 4 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा आपण पाहतोय. टॉस आल्यानंतर टीम शिवशंभव निवे संघ जाऊन पोहोचलाय. 35 आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 36 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, का डिफेंड करेल टीम निवे संघ, हे आपण ऐकूयात. दिलीप सर सरांकडे आपण इथं बोलणार आहोत. धन्यवाद. तर आता आपण वळतोय विश्रांतीनंतरच्या सामन्याकडे. शिवशंभू निवे विरुद्ध वावे चिंचाटवाडी या 2 बलाढ्य संघामधील ही लढत मध्यंतरामध्ये अशा स्थितीमध्ये आहे की शिवशंभू संघानं पहिलेही फलंदाजी करताना 36 धावांचं आव्हान वावे चिंचाटवाडी या संघापुढे ठेवलेलं आहे. आणि 4 षटकामध्ये 9 धावांच्या रणगतीनं ही धावसंख्या या मोठ्या मैदानामध्ये नक्कीच दोन्ही संघांना समसमान संधी असेल. कारण मोठं मैदान आहे, क्लिअर मैदान आहे. गावच्या हरकं झाड नाही की बांध नाही की चोंड्यामध्ये पडलेले खड्डे नाहीत की बॉल दिशा बदलेल. बॉल ज्या दिशेला जाणार त्या दिशेलाच तो जाणार, परंतु त्या बॉलला बाउंड्रीच्या आतमध्ये अडवणं हे फिल्डरचं काम असेल. आणि आम्ही सकाळपासून तेच सांगतो आहे की 15 गावातील खेळाडूंना ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे कालिका माता चषक या नावाखाली पाली उपालेवाडी या मंडळीने, की मोठ्या मैदानामध्ये आम्ही तुम्हाला खेळवतो आहे. तुमचा खेळ किती बहारदार दाखवायचा आहे तो तुम्ही दाखवा या जगाला. आणि नक्कीच सकाळपासून 15 गावामधील जे संघ आहेत ते तशाच पद्धतीने आणि वेल इन टाइम ज्याला म्हणू अगदी 20 ते 21 मिनिटामध्ये एक डाव संपवतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट अजूनही कमजोर वाटते मला, मला सांगायला लाज वाटत नाही कारण हेड ऑफ दी डिपार्टमेंट असल्यामुळं मला बोलावंच लागणार आहे, की अंपायर्स थोडेसे आपल्याला कमी वाटत आहेत. आपल्याकडे भरपूर आहेत, परंतु या मैदानामध्ये या स्वतःचं कौशल्य दाखवा. त्याप्रमाणेच पुढच्या सामन्यासाठी नितीनजी मोरे यांनी आपली उपलब्धता दर्शवलेली आहे. बघूया अजून कोणाचं नाव येत आहे ते. आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होते. 36 धावांचं टार्गेट. ओके, अजयजी जाधव सर यांनी सुद्धा पुढच्या सामन्यासाठी पंच राहण्याची उपलब्धता दाखवली आहे. दोन्ही पंचांसाठी आम्ही शुभेच्छा देऊ. धन्यवाद तुम्ही स्वतःहून होकार दिल्याबद्दल. तुमचा होकार हाच या स्पर्धेचा एक अर्धा यशस्वीपणा ठरेल. आणि नक्कीच वावे चिंचाटवाडी असो किंवा निवे शिवशंभू खेळल्यानंतर ते सुद्धा आपली अवेलेबिलिटी दाखवतील. चला दोन्ही संघाला पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट करूया. आणि 36 धावा कशा पद्धतीने सामोरं जातो वावे चिंचाटवाडी संघ आपण बघूया. सलामीला आलेली जोडी आहे कल्पेश पवार आणि रवींद्र सकपाळ. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते मच्छिंद्र शिंदे. आणि नक्कीच एक
चांगली युनिफॉर्म चांगले बघायला मिळतात, आपल्याला वेळोवेळी स्पॉन्सर्ड सुद्धा मिळतात, त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण वेगवेगळे युनिफॉर्म्स पण बघायला मिळतात क्रिकेटचं क्रिकेटर्सनी घातलेले. हे जे नेत्रदीपकता आहे ही सगळी तुम्ही आम्ही मिळवून दिलेली आहे, कारण तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित कराल तेव्हा मोठे मोठे खेळाडूसुद्धा आपल्यातून तयार होतील. चमकदार अशा ट्रॉफ्या बघायला मिळत आहेत. 50,000 म्हणजे 1/2 लाखाचं पहिलं बक्षीस कॅश प्राईज, ही काही साधी सुधी मेजवानी नाही, मोठीच मेजवानी आहे. तर 1-to-1 ओव्हरमध्ये माया जोडीला सामील झालेले आहेत शक्तीतुरा नाचाचे गायक, भजन मधील गायक आणि उत्कृष्ट असे कॉमेंटेटर 15 गावातील रोहित. पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा स्टंपवरून बहुधा नाही, लेग स्टंप मिस करणारा पंच सांगतायत. अशा रीतीने श्री गणेश अवतो वाईडच्या रूपामध्ये बिनबाद 1 36 धावांचं 4 षटकामध्ये आव्हान. आपला पॉवर प्ले बघतोय आपण, फिल्डिंग बघतोय, विकेट कीपर ऑफ साईडला, एक थर्ड मॅन दिसतोय आपल्याला बाउंड्रीवरती, एक आपल्याला मिड विकेट दिसतोय, एक आपल्याला मिड ऑफ दिसतोय, एक लॉंग ऑफ दिसतोय आणि एक मिड ऑन मिड विकेट डीप फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक अगदी विकेट कीपरच्या मागच्या बाजूला आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बाउंड्रीवरती. बाउंड्रीवरती जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ थोडेसे फिल्डिंग चेंज करतायत. रवींद्र सकपाळ यांनी आणि कल्पेश पवार, रवींद्र सकपाळ एक नावाजलेले खेळाडू 15 गावातील, गेली कित्येक वर्ष तंत्रशुद्ध क्रिकेट, एक तंत्रशुद्ध व्यक्तिमत्व आणि आदरणीय खेळाडू. पुढचा चेंडू चांगल्या कार्पेट पद्धतीने मारलाय, लास्ट कोयले पंचाच्या बाजूने चेंडू झाला, मिसफील्ड झालाय, मिसफील्डला काही चान्स नाही आणि आत्मघाती ते क्षेत्ररक्षण आश्रितीने चौकार मिळालेला आहे. फार उत्कृष्ट फटका डीजे.
नक्कीच आपल्या माध्यमातून सुंदर असं गीत ते मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आधारित हे सुंदर गीत मात्र या ठिकाणी सादर केलं गेलं आणि नक्कीच आपण असं म्हणतो ना की अहो राजा तुम्ही जर अजून 10 वर्ष टिकला असतात अहो राजा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात तर या मुघलांच्या कपाळावर देखील भगवाच सजला असता या मुघलांच्या कपाळावर देखील भगवाच सजला असता असे आपल्या या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा देऊन आपण सामन्याकडे वळतोय. रिक्वायरमेंट आहे वावे चिंचाटवाडी या संघाला 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. दुसरं सत्र आहे वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल. आपण लढत पाहतोय शिवशंभू नेवे विरुद्ध वावे चिंचाटवाडी या दोन बलाढ्य संघांमध्ये मात्र सामना खेळला जातोय आणि क्रिकेटच्या पटलावरती देखील सातत्याने म्हटलं जातं कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती आपल्याला विकसित होते आणि त्या संपत्तीचं नाव म्हणजेच आत्मबल, त्या संपत्तीचं नाव म्हणजेच कॉन्फिडन्स. आणि बघावं लागेल या संघर्षामधून या जिद्दीच्या खेळामधून या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय. जसं दिलीप सर आपण सांगितलात पहिल्या षटकामध्ये की सुंदर असं आयोजन मात्र या सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे आणि आम्ही देखील कालपासून पाहतोय अगदी लहान थोरांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजणं या गावातील असतील आयोजकांच्या मंडळाच्या माध्यमातून सर्वजणं मात्र या टुर्नामेंटला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अगदी झोकाने उतरले आहेत मैदानामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्यामुळे मात्र चांगलं फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळेल आमचे सहकारी समालोचक आमचे वरिष्ठ बंधू निलेशजी मापदे यांच्या वतीने एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केले. वैयक्तिक कोटेतील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे विशाल. स्ट्रायकर इनला फलंदाजीसाठी आपण पाहतोय ते म्हणजेच रवींद्र सकपाळ आणि त्यांच्या जोडीला कल्पेश पवार एक मोठी जोडी वावे चिंचाटवाडी या संघाच्या वतीने. यावेळी मात्र ऑफ साईडला तटवलेला चेंडू त्या ठिकाणी चांगलं फिल्डिंग केलं गेलंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय रवींद्र यांनी आणि एका धावेवरती समाधान मानतायत. धावसंख्या झालेली आहे 10. पंच 12 ना पहिल्या चेंडूवरती 2 घेतले का? ओके धन्यवाद. तर या पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या आणि सेकंड चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली अशा या 3 धावा आत्ताच्या षटकातील स्कोरमध्ये काउंट केली जातील. धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवरती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळी मात्र ऑफसाईडला बाहेर जाणारे चेंडू पंचांनी हात समांतर केलेत. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव नक्कीच काउंट केली जाईल संघाच्या खात्यामध्ये आणि थोडंसं लाईन लेनमध्ये डिस्टर्बन्स येतो आहे ते म्हणजेच गोलंदाज विशाल याच्या. पुन्हा एकदा सज्ज होतो आहे राईट आर्म राऊंड द विकेट. त्यावर मात्र बॅटची काढा लागून क्लीन बोल्ट यशच्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. कल्पेश पवारचा विकेट गमावला जात चला पंच आम्हाला त्वरित निर्णय कळवायचा आहे तुम्ही येऊन. चला कृपया विनंती असेल वावे चिंचाटवाडी संघ या ठिकाणी योग्य निर्णय मात्र नक्कीच देण्यात येईल. या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जातोय कृपया सर्वांनी सहकार्य करा टीम वावे.
तर या ठिकाणी मात्र आपण रिव्ह्यू पाहिलेला आहे आणि जो फिल्डर होता तो त्या सर्कलच्या आतमध्येच होता आणि हा विकेट मात्र या ठिकाणी गडी बाद होणार आहे. कल्पेश पवार यांचं विकेट जातो आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये सुपूर्त करायचा आहे वावी चिंचटवाडी. चला टीम वावे नवीन फलंदाज सुपूर्त करायचा मैदानामध्ये. पहिल्या गडी बाद होतोय. यानंतर होणारा जो सामना असेल सर्वांना आयोजकांच्या वतीने सूचना आहे वावे गावटन विरुद्ध कालभैरव पाली या दोन संघांमध्ये मात्र सामना खेळला जाईल. टॉस केला आहे, टॉस जिंकलेला आहे वावे गावटन या संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी 5 रन केलं आहे ते म्हणजे कालभैरव पाली या संघाला. नवीन मैदानामध्ये रवाना होणारा फलंदाज रोहन उर्फ बंटी. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्या सर्वांना. धावसंख्या मात्र झाले स्कोरबोर्डवरती वावे चिंचटवाडी या संघाचे 1 गडी बाद 13 आकड्यावरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय विशाल. सर्वांना सूचना, आपण क्रिटिकल टायमाला रिव्ह्यू घेऊ आणि चेक करू, परंतु तुमचा जो 12वा खेळाडू आहे त्याच्या व्यतिरिक्त स्टेजवरती ते चित्र बघायला कोणीही येऊ नके नाही, कृपया याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. धन्यवाद दिलीप सर. पुन्हा एकदा गोलंदाज यार मात्र पंच हात समांतर करतायत. यस इट्स अ वाईट. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन. रोहन आणि रवींद्र अशी जोडी मैदानामध्ये हजर आहे. थोडा लेग साईडला जाणारा चेंडू पंचांनी मात्र हात समांतर केले आणि एक धाव पुन्हा एकदा काउंट करण्यात आली ती म्हणजे वावे चिंचाडोडी या संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या झाली 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व संघांचं मात्र या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय फसवा चेंडू टप्पा पडताच सरळ विसा होतोय ते म्हणजे यष्टीरक्षक सिद्धांत यांच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते ती म्हणजेच गोलंदाज विशालच्या माध्यमातून. थोडस संत गतीने चाललेला सामना बघूया पुढचा चेंडू. आणि मात्र बॅकफुटला जाऊन सरळ फटका मारलाय. त्या ठिकाणी लॉंगॉनला फिल्डर चेंडू खाली येतोय आणि चेंडू फेक करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. या एका धावीच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय 15 विजयासाठी 36 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते म्हणजे शिवशंभू निवे या संघाने सातत्याने. 15 क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळताना आपण नेहमीच पाहतो आणि आज मात्र या श्री कालिका माता चषक 2024 देखील या डोंबिवली नगरीमध्ये आपलं खेळाचं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झालेत. मैदानामध्ये थोडंसं व्यत्यय येतोय वाऱ्याचं आणि पुन्हा एकदा खेळायला मात्र सुरुवात विशाल. मात्र चांगला चेंडू तटवलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल केलं गेलंय. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावचा कॉल आहे. चेंडू फेक केला जाईल तोपर्यंत सहजरित्या केल्या गेल्या आहेत. या दोन धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते 17. आणि दोन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 17. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूमध्ये विजय कोणाच्या बाजूने झुकतोय हे मात्र नक्की आपल्याला पाहावं लागेल. पाण्याची सोय करायची स्वयंसेवक. पाणी आपल्याला येतंय तोपर्यंत प्लीज सामना सुरू करा. येणाऱ्या काही षटकामध्येच आपण पाण्याची सोय स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्त केली जाईल. या ठिकाणी खरोखरच आपण सर्वजण पाहतोय कालच्या दिवसापासून 15 क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी यांच्या वतीने श्री कालिका माता क्रिकेट चषक 2024 खूपच सुंदर असं भव्य दिव्य असं आयोजन या मुंबई नगरीमध्ये मात्र आपण सर्वजण पाहतोय.
आणि कौतुक करावं तेवढं कमी या सर्व आयोजक मंडळांचं, कारण का खूप मोठी मॅच आहे. देणगीदार मान्यवर असतील, आपले सहकारी मित्र असतील, सर्वांचं यथोचित जे सहकार्य आहे, त्यांचं जे पाठबळ आहे, ते मात्र सर्वांना अभिनंदन देण्यासारखंच आहे. या सामन्यासाठी देखील आपण उत्कृष्ट पंच, मोठमोठे दिग्गज आणि दर्जेदार असे समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं देखील आपण मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करूया. धन्यवाद आपल्या सर्वांचं. वैयक्तिक कोटेतील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सिद्धेश. समीकरण मात्र येऊन ठेपलं आहे मैदानामध्ये, ते म्हणजेच 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. चला पंच त्वरित आपल्या जे काउंटिंग टाइम टेबल आहे पहिल्या सत्राचं, त्याकडे मात्र आपलं काटेकोरपणे लक्ष देणं आपलं थोडंसं एक काम आहे. चला शिवशंभो निवे संघ, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील दिरंगाई करू नका. चला सिद्धेश तयार होतोय, राईट मोर द विकेट, एक 10-12 पावलांचा रनअप आहे. समोर फलंदाजीसाठी तयार होतोय रोहन. जर काल आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये, मात्र आपल्याला या सर्व निसर्गाच्या माध्यमातून खूपच चांगली साथ या ठिकाणी मैदानामध्ये लाभली. आणि आज जर आता सॅटरडे आपण पाहतोय, ओके, आजच्या दिवसामध्ये मात्र सकाळपासून आपण पाहतोय आपल्या वारा मात्र या मैदानाच्या चौफेर सर्व ठिकाणी पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात केली जाते, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सिद्धेश. आणि मात्र आपटून टाकलेला चेंडू ऑफ साईडला कट केलाय, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेलाय. थोडस फिल्डिंग मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय, परंतु चेंडू फेक करतील तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा सहजरित्या अंकित केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांनी, ते म्हणजेच रवींद्र आणि रोहन या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळत आहे. मोठे फटके कुठेतरी दिसत नाही आहेत, पण प्रत्येकी चेंडूवरती धाव मात्र नक्कीच काउंट केली जाते. 3 धावाने धाव संख्या पुढे जाते आहे, ती म्हणजेच 20 या आकड्यावरती, आणि उर्वरित 16 धावा अजूनही अपेक्षित असतील वावे चिंचाटवाडी या संघाला. पुढचा चेंडू सिद्धेश टू रवींद्र. या मात्र चांगला चेंडू लेगच्या दिशेने तटवला इन द गॅप, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क, येतोय बिग हिट सिक्सर डिझे. जशा पद्धतीने त्यांची क्रिकेटचा अनुभव आहे, तो अनुभव सर्व पूर्णरित्या या ठिकाणी मात्र पणाला लावताना आपल्या संघासाठी रवींद्र सकपाळ पुन्हा एकदा सज्ज होतो आहे. थोडासा या सामन्यामध्ये मात्र आपल्याला वाऱ्याचा व्यत्यय सातत्याने दिसतोय, आणि त्यामुळे थोडंसं लेट खेळण्यासाठी तयार होत आहेत फलंदाज आणि गोलंदाज. पुन्हा एकदा सिद्धेश, आणि मात्र पुन्हा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, चेंडू जाते फाईन लेगला, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडू खाली, चेंडू फेक केला जाईल तोपर्यंत मात्र चांगला चेंडू फेक अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने देखील एका टप्प्यामध्ये चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो केला आहे, आणि एका धावेवरती समाधान मानत आहे दोन्ही फलंदाज. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज असेल, ते म्हणजे वावे चिंचाटवाडी संघाला. यस, नक्कीच संघर्ष करावा लागेल या ठिकाणी शिवशंभो निवे या टीमला, कारण का क्रिकेटमध्ये कधी कोणत्या क्षणाला मात्र पारडं झुकू शकतं. पुन्हा एकदा सिद्धेश,
मात्र मोठा हिट येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय पुन्हा त्याच दिशेने मोठा फटका, षटकार डीजे। पाहिलं रोहन उतेकर उर्फ बंटी पुणे या ठिकाणी सातत्याने आपला क्रिकेट सादर करताना, आज मात्र या मुंबई नगरीमध्ये आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी आणि आपल्या गावासाठी खेळताना दिसतोय। आणि त्यांच्या जोडीला मात्र आपल्या चिपळूण पट्ट्यातील, रत्नागिरी पट्ट्यातील आणि त्याचप्रमाणे आपल्या पंधरा गावातील एका अनुभवी खेळाडू म्हणजेच रवींद्रदादा सकपाळ हे एका बाजूला दिसत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सिद्धेश तयार, त्यावेळी मात्र चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, चेंडू येतोय लॉंग ऑनला, त्या ठिकाणी सुरेख फला असे अवलंबतंय रोहनला, एक धाव कंप्लीट केलंय। आता मात्र समीकरण बदलतंय, ते म्हणजे जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज असेल वावे चिंचाटवाडी या संघाला, अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल सिद्धेशच्या गोलंदाजीमधील। संघाचं हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे या टूर्नामेंटमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल शिवशंभू निवे या संघाचं देखील मंडळाच्या वतीने आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत वावे चिंचाटवाडी, माफ करा वावे गावठण विरुद्ध कालभैरव पाली।